नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेसमरून विद्यार्थ्यांनो आज आपण आता पाचवीमधील स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठीचे बुद्धिमत्ता हा जो विषय आहे यामधील आपण कूट प्रश्न प्रकरण आठ कूट प्रश्न त्यामधील स्वाध्याय आठ पॉईंट चार हा घेऊन आलेलो आहोत बघूयात की आठ पॉईंट चारमध्ये कशा पद्धतीची बुद्धिमत्तेचे गणित आलेले आहेत किंवा कुठल्या पद्धतीचे कुठ प्रश्न आलेले आहेत आणि ते सोडवत असताना आपल्याला कुठलं ट्रिक यूज करायचं आहे विद्यार्थ्यांनो हा विषय अतिशय सोपा आहे आणि यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाला पाहिजे मात्र त्यामध्ये असलेला जो संबंध आहे हा संबंध आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि असाच हा संबंध नेमकं कुठल्या पद्धतीने आपण काढू शकतो किंवा कुठल्या पद्धतीने आपल्याला त्या ट्रिक ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघूयात आठ पॉईंट चार मधील पहिलं गणित काय आहे ते बघा तुम्हाला हे ते त्रिकोण दिसतात बरोबर आहे आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूनीनं तुम्हाला संख्या दिसत आहेत काहीतरी आणि या संख्यांचा संबंध जो आहे तो या आठमधील संख्येसोबत आलेला आहे बरोबर आहे म्हणजे बघूयात आपण काय दिसतंय ते आता बघा सुरुवातीला नऊ परत चार आणि एक बरोबर ठीक आहे नऊ आणि एक दहा आणि चार चौदा आपण जर ऑब्झर्व केलं तर चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव म्हणजे हा संबंध कसा आहे तर त्रिकोणाच्या ज्या संख्या आहेत बाहेरच्या या सगळ्यांची बेरीज आणि त्या बेरजेचा वर्ग म्हणजे त्रिकोणाच्या आतील संख्या आहे दुसऱ्यामध्ये पण आपल्याला तसंच दिसतंय सात अधिक तीन अधिक दोन म्हणजे बारा तर बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस आहे म्हणजे या त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांची बेरीज त्याचा आतील वर्ग आहे म्हणजे हे दोन संबंध आपल्याला सारखे मिळाले तिसरं काय आहे बघा पाच आठ आणि दोन आठ आणि पाच तेरा चौदा आणि पंधरा तर पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस म्हणजे ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक तीन आता बघूयात दुसरं गणित काय आहे ते दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत बरोबर आहे या चौकोनामध्ये छोट्या छोट्या संख्या आहेत आता समोरासमोर सहा आणि आठ आहे आणि खाली संबंध जो आहे तो चोवीसचा आहे इकडे बारा दहा आणि खाली साठ आहे बरोबर आहे इकडे नऊ सोळा आणि इथं क्वेश्चन मार्क विचारलाय म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे मग आता याचा संबंध बघूयात आपण काय करूयात या दोन्हींचा गुणाकार करूयात सहा गुणिले आठ किती झाले अठ्ठेचाळीस याला भागिले दोन करूयात बरं बे, बे, बे आट, एक बे बेदोनी चार आणि बेचोक आठ म्हणजे या गुणाकारांची निंपट जी आहे ती खालच्या चौकोनातील संख्या मिळते इकडंसुद्धा तसंच आहे बघा बारा गुणिले दहा ठीक आहे किती झाले एकशे वीस भागिले दोन करूयात बे एक बे बेसखून बारा शून्याला शून्य तसंच इकडेसुद्धा होणार आहे एकोणीस गुणिले सोळा सोळा नव्वद भागिले दोन करूयात बे बेसाती बे चौदा आणि बेदोन्ही चार म्हणजे काय आलं ऑप्शन पर्याय नंबर चार तर अशा ह्या सोप्या ट्रिक यूज करून आपल्याला बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न जे आहेत हे सोडवायचे आहेत बघूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यामध्ये आपल्याला एक चौकोन दिसतोय बरोबर आहे आणि या चौरसामध्ये छोटे छोटे चौकोन आहेत तर यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत एकाहत्तर एकोणवीस आणि नव्वद नंतर आहे सत्तावन्न क्वेश्चन मार्क आणि त्र्याण्णव नंतर आहे एकशे पंधरा पंचवीस आणि एकशे चाळीस हे जे गणित आहे ते खूप सोपं आहे बघा आपल्या एकदम सुरवातीला गणित बघितल्या बरोबर लक्षात येतं की इथं काय केलेलं आहे तर, एक एक ता। ता तर या उभ्या स्तंभामधील ज्या संख्या आहे त्यांची बेरीज केलेली आहे ठीक आहे नऊ आणि एक दहा दहा साठी शून्य हातचाला एक सात आठ आणि एक नऊ म्हणजे सुरुवातीचे जे आहे ते एक एकाहत्तर अधिक एकोणवीस यांची बेरीज केलेली आहे ठीक आहे आणि ती बेरीज आहे नव्वद म्हणजे या उभ्या स्तंभातील जो संबंध आहे तो शेवटच्या स्तंभात आहे का ते पाहायचे बघा एकशे पंधरा अधिक पंचवीस ठीक आहे पाच पाच दहा साठी शून्य हाचाला एक हे चार आणि एक एकशे चाळीस म्हणजे हा संबंध सुद्धा तेवढाच बरोबर आहे आता राहिलं काय सत्तावन्नमध्ये किती ॲड करावे तेव्हा आपल्याला नाईन्टी थ्री हे मिळतील बघूयात आपण ऑप्शन घेऊयात सुरुवातीला आहे सत्तावन्न अधिक सुरुवातीचा ऑप्शन घेऊ थर्टी सिक्स सात आणि सहा तेरा तीन हा चाला एक पाच आणि एक सहा सात आठ आणि नऊ त्र्याण्णव म्हणजे सुरुवातीचं जे आहे ऑप्शन तेच बरोबर आहे म्हणजे प्रश्न क्रमांक तीनचा आन्सर आपल्याला एकमध्ये मिळतं त्यानंतर बघूयात की दुसरा जो चौरस आहे या चौरसामध्ये सुद्धा असाच काहीतरी संबंध असायला पाहिजे बघा तेवीस सत्याहत्तर चोपन्न एकाहत्तर सत्याऐंशी सोळा चाळीस क्वेश्चन मार्क आणि बत्तीस आता यामध्ये काय दिसते बघा तर तेवीस आणि सत्याहत्तर यामध्ये तर खूप फरक आहे मग आपण तेवीस आणि चोपन्न यांची जर बेरीज केली तर आपल्याला मधली संख्या मिळायला लागली ठीक आहे चार आणि तीन सात पाच आणि दोन सात म्हणजे पहिल्या स्तंभात जो आहे पहिला जो स्तंभ आहे यामधील पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोन्हींची बेरीज म्हणजेच आतील संख्या मिळते ठीक आहे दुसरं बघा एकाहत्तर अधिक सोळा सहा आणि एक सात सात आणि एक आठ सत्याऐंशी म्हणजे इथं सुद्धा आपल्याला दो नंबर दोनची संख्या मिळते आता इथंही तसंच करायचं आपल्याला चाळीस अधिक बत्तीस यांची बेरीज करायची दोन शून्य दोन आणि चार तीन सात म्हणजे बहात्तर तर ऑप्शन काय मिळाले पर्याय क्रमांक चार बघा विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा हा जो चौकोन आहे यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि या ज्या संख्या आहेत याचा संबंध कुठेतरी आलेला आहे आणि तो कुठल्या प्रकारे आला आहे तर पाच आहे इथं दोन आहे आणि एकोणतीस आहे कसा बरं संबंध असेल इकडे तीन आहे इथं एक आहे आणि इथं दहा आहे इथं चार आहे इथं चाळीस आहे माहिती नाही आहे आता खाली काय आहे ते ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक पाचमध्ये आपल्याला ज्या काही संख्या दिसत आहेत या संख्यांचा संबंध कसा आहे आता सुरुवातीला जर पाहिला आपण तर आपण पाचचा वर्ग करूयात पाचचा वर्ग अधिक दोनचा वर्ग आता या वर्गांची बेरीज करायची पाचचा वर्ग किती आहे पंचवीस अधिक दोनचा वर्ग किती आहे चार बरोबर आपल्याला खालची संख्या मिळते एकोणतीस हा संबंध लक्षात आला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या रखाण्यातील जी संख्या आहे यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे आपल्याला खालची संख्या मिळते बघूयात आता तीनचा वर्ग अधिक एकचा वर्ग तीनचा वर्ग आहे नऊ आणि एकचा वर्ग आहे एक म्हणजेच दहा तर आपल्याला खालचा नंबर मिळतो इथंही तसंच राहणार आहे चारचा वर्ग अधिक दहाचा वर्ग चारचा वर्ग सोळा दहाचा वर्ग शंभर आणि बेरीज होते एकशे सोळा म्हणजे इथं जो नंबर येणार आहे तो आहे एकशे सोळा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहामध्ये काय आहे पाच बारा आठ ठीक आहे साठ क्वेश्चन मार्क पंचेचाळीस पंधरा नऊ आणि सात आता आपण जर उभ्या स्तंभाचा विचार केला तर पाच बारा आणि आठ याचा संबंध कुठंच नाही आहे दिसत मग पण जर आपण असा विचार केला की पंधरा आणि पाच हां पंधरा आणि पाच किती झाले पंधरा अधिक पाच बरोबर वीस आणि वीसची तिप्पट आहे म्हणजेच आपल्याला मधली संख्या मिळाली आहे बरोबर आहे वीसची तिप्पट मधली संख्या इथेही तसंच आहे बघा आठ अधिक सात बरोबर पंधरा गुणिले पंधराची तिप्पट जर केली आपण तर आपल्याला पंचेचाळीस ही संख्या मिळालेली आहे ठीक आहे म्हणजे आता आपल्याला इथंसुद्धा तेच करायचं आहे बघा बारा अधिक नऊ बरोबर किती झाले एकवीस आणि आपल्याला काय करायची एकवीसची तिप्पट करायची म्हणजेच काय येणार आहे त्रेसष्ट तर पर्याय क्रमांक एक, एक या पद्धतीने अतिशय सोपी ही गणिताची उकल आहे फक्त आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय किंवा कुठल्या ट्रिकने आपल्याला जायचं आहे ते बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात मध्ये काय दिसते बघा एक चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये काही गोल आकारामध्ये आपल्याला संख्या दिसतात बरोबर आहे याचे म्हणजे भाग केलेले आहेत तर परस्पर विरोधी अशा या, या संख्या आहेत तर याचा संबंध जो आहे ज्या वेळेला तुम्हाला वर्तुळ असेल चौकोन असेल या प्रकारामध्ये संख्या येत असतात त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात अगोदर या संख्यांचा परस्पर विरोधी संबंध पाहायचा असतो सुरुवातीला नंतर त्या घटीवत दिशेने काय बदलल्या आहेत का प्रतिघटीवत दिशेने काही काय आहेत का हे बघायचं पण सहसा शक्यतो अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेला आपण ह्या संख्यांचा विचार करतो तर परस्पर विरोधी बाजूचा विचार करायचा असतो म्हणजे आता बघा इथं या पाचच्या विरुद्ध संख्या आहे नऊ या बाराच्या विरुद्धची संख्या आहे तेवीस या वीसच्या विरुद्धची संख्या आहे क्वेश्चन मार्क आणि या नऊच्या विरोधातील संख्या आहे सतरा आता तुम्ही म्हणाल की असा कसा विचार करायचा बघा आता काय दिसतंय इथं पाच आहे आणि पाच नंतर नऊ आले ठीक आहे म्हणजे काय झाले बघा पाच गुणिले दोन पाच दोन्ही दहा वजा एक केल्यानंतर आपल्याला नऊ मिळालेला आहे त्याच्यानंतर दुसरा बघा काय आहे बारा गुणिले दोन बारा दोन्ही चोवीस वजा एक बरोबर तेवीस म्हणजे आपल्याला बरोबर समोरची विरुद्ध जी संख्या आहे ते मिळालेली आहे म्हणजे इथं काय येईल वीस गुणिले दोन बरोबर चाळीस वजा एक एकोणचाळीस म्हणजे आपला पर्याय काय असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक दुसरा बघूयात आपण नऊ गुणिले दोन अठरा वजा एक बरोबर सतरा म्हणजे नऊची सुद्धा सतरा संख्या आपल्याला परस्पर विरोधी जी आहे ती मिळालेली आहे म्हणजे या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करायचं आहे प्रश्न क्रमांक सातचा सा आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर बघूयात आपण ही दुसरा जो चौकोन आहे या दुसऱ्या चौकोनामध्ये आपल्याला ज्या संख्या दिसत या संख्याचा काही ताळमेळच लागत नाही आहे इथं चौवेचाळीस आहे अठ्ठावीस आहे अडुसष्ट आहे क्वेश्चन मार्क एकोणवीस वीस तेवीस पंचावन्न पस्तीस ठीक आहे मग आता यामध्ये नेमकं काय असेल बरं तर ज्या वेळेला अशा संख्या आलेल्या असतात ना त्यावेळेला आपल्याला या संख्याची उकल करत असताना त्या संख्या अगोदर चढता क्रम मध्ये मांडून घ्यायच्या आहेत ठीक आहे चढता क्रम मध्ये आपण ज्या संख्या मांडतो त्यावेळेला सगळ्यात छोटी जी संख्या आहे ते आपल्या अगोदर येणार आहे म्हणजे एकोणवीस नंतरची संख्या आहे वीस वीस नंतर छोटासा वीस पेक्षा मोठा म्हणजे तेवीस तेवीस पेक्षा मोठा म्हटलं तर अठ्ठावीस मग बघूयात अठ्ठावीसच्या नंतर पस्तीस पस्तीसच्या नंतर काय आहे चौवेचाळीस चौवेचाळीसच्या नंतर पंचावन्न नंतर अडुसष्ट ठीक आहे या पद्धतीने आपण हा चढताक्रम मांडून घेतलेला आहे आता यामध्ये जो फरक आलेला आहे ना हा फरक आपल्याला लक्षात यायला पाहिजे बरं त्याच वेळेला आपण चांगल्या प्रकारे पुढची जी उकल आहे ती करू शकणार आहोत बघूया त्यामध्ये काय दिसतंय ते नऊ आणि वीस सॉरी एकोणवीस आणि वीसमध्ये एकचा फरक आहे परत वीस आणि तेवीस म्हणजे तीनचा फरक आला तेवीस आणि अठ्ठावीस म्हणजे पाचचा फरक आला इकडे लक्ष दाखाली एक तीन पाच म्हणजे विषम संख्या यायला सात नऊ अकरा तेरा म्हणजे निश्चितच पुढची जी संख्या येणार आहे ती कितीचा असणार आहे पंधरा कारण आपल्याला इथं जो फरक आला आहे तो विषम संख्याचा आला आहे मग सिक्स्टी एटमध्ये जर आपण पंधरा ॲड केले सिक्स्टी एटमध्ये जर आपण पंधरा ॲड केले पाच आणि आठ आणि पाच तेरासाठी ती तीन हातचा एक सहा आणि हा हातचा एक सात आठ त्र्याऐंशी म्हणजे पुढचा जो नंबर आहे तो किती आहे त्र्याऐंशी ऑप्शन नंबर काय मिळणार आहे तीन या पद्धतीने आपण अशा संख्यांची उकल करू शकतो बघूयात विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय दिसते ते प्रश्न क्रमांक नऊ मध्ये सुद्धा आपल्याला आठ प्रमाणे चढता क्रमाने संख्या मांडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण चढता क्रम बघूयात काय आहे तो बघा सगळ्यात लहान संख्या कुठं दिसते अठरा मग सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चोपन्न त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी ठीक आहे या पद्धतीने आपण या चढत्या क्रमाने संख्या मांडून घेतलेल्या आहेत आता या या संख्यामध्ये कितीचा संबंध आहे किंवा कितीचा फरक आहे ते बघायचे अठरा आणि सत्तावीस म्हणजे नऊचा परत छत्तीस नऊचा म्हणजे आठ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवापाच पंचेचाळीस नऊ चकी चक्की चोपन हो नव्वसत्तर त्रेसष्ट नव्याण्णव बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि नऊ दहा नव्वद म्हणजे आपल्या हे लक्षात आलं आहे की इथं पूर्ण नऊचा टेबल तयार होतो म्हणजे याचा ऑप्शन काय आहे तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर शेवटचं म्हणजे दहावं गणित बघा या व्हिडिओमधील तर इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत आता या संख्यांचा संबंध तरी नेमका आहे कसा हेच लक्षात येत नाही आहे कारण अकरा आहे चोवीस आहे एकोणचाळीस आहे चारशे सोळा आहे पाचशे पंचवीस आहे सहाशे छत्तीस आहे ह्या संख्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि याचा संबंध नेमका लागतो कसा हेच लक्षात येत नाही आपल्या ठीक आहे आपण काय करूयात यांचा छोटासा विचार करून बघूयात अगोदर आपण अकरा घेतलं ठीक आहे मग आपण चोवीस घेतलं मग कुठले घेऊयात एकोणचाळीस चढत्या क्रमाने परत ठीक आहे परत एकोणचाळीसच्या नंतर कुठली संख्या आहे बघा चारशे सोहळा नंतर पाचशे पंचवीस आहे परत कोणती आहे सहाशे छत्तीस आहे नंतर सातशे एकोणपन्नास आहे आणि परत आठशे चौसष्ट आहे म्हणजे आता पुढं कोणती संख्या येणार हे आपल्याला माहीत नाही आहे एक लक्षात घ्या इथं एक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे इथं नऊ पासून सुरू होणारी संख्या येणार आहे मग हा संबंध लक्षात आल्यावर एक लक्षात येते का इथं एकचा वर्ग घेतला एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा सा वर्ग छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट आणि नऊचा नऊ नौ नऊ एक्याऐंशी एक म्हणजे नऊशे एक्क्याऐंशी ऑप्शन असलेली संख्या आपल्याला मिळते पर्याय क्रमांक तीनमध्ये तर अतिशय सोपं आणि या पद्धतीने आपण या आप बुद्धिमत्तेमधील कुठं प्रश्न सोडवू शकतो भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यामधील पुढचे जे गणित आहेत ते मी तुमच्यासाठी सोडवणार आहे तर तुम्हाला हा आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि ज्यांना कुणाला स्कॉलरशिपमधील हे कुठं प्रश्न अवघड जातात अशापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद